त्यानंतर सुखदेव या क्रांतिकारकाविषयी आपल्याला माहिती घ्यायची. सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर, आईचं नाव शल्लीदेवी असे होते. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार इथे झाला. या ठिकाणाला नोगर असे म्हणतात. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. त्यामुळे ब्रिटिश सरकार विरोध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. सुखदेवांनी लालपूर पंजाब इथे 1926 पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन नावाची एक नवीन देशव्यापी संघटना उभारण्यात भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचं उद्दिष्ट होत. सामाजिक न्यायावर सत्तेवर आधारित समाज निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होत. केंद्रीय समितीत सुखदेव भगतसिंग हे पंजाब तर्फे होते. यात शिवमी चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थी होते. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील सुखदेव यांनी भारताचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयाचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याची विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले. कॉमेट रामचंद्र भगतसिंग आणि भगवतीचरण होरा यांच्या मदतीने त्यांनी नवजवान भारत सभा ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढील प्रमाणे ठरवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहन करणे. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे. तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे. जातीय विरोध लढणे. अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 1929 मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केलं. सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचं सुचवण्यात आलं. पण त्यांनी बंदीदारपणे नाकारले. या आणि अशा अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यांची त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या स्मृती प्रत्यात त्यांच्या स्मरणात लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले. भारत पाकिस्तान फाळणीनंतर हुस्नेवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला. 1968 मध्ये भारत सरकारतर्फे तिथे भगतसिंगाचे भव्य स्मारक उभारले गेले. त्यावेळी भगतसिंग त्यांच्या वृद्ध माता विद्यावती उपस्थित होते. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मरणात खेड या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर राजगुरु नगर असे करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक हुतात्म्याचं नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. समजलं का रे मुलांनो? हो सर. आता या पाठावर आधारित काही स्वाध्याय आहेत. ते स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सोडवायचे आहेत. ओके, गुड बाय. धन्यवाद.